मित्रांनो, आज आपण फुग्यांपासून एक मजेशीर पण अनपेक्षित असा प्रयोग करून पाहूया. त्यासाठी आपल्याला लागेल एक रबरी नळी, काही फुगे, दोरा, चिमटा आणि कात्री. रबरी नळीचे एक टोक चिमट्याने घट्ट बंद करू. एक फुगा फुगवून तो रबरी नळीच्या दुसऱ्या टोकाला दोऱ्याने बांधू. दुसरा एक फुगा घेऊन तो पहिल्यापेक्षा कमी फुगवून घेऊ व रबरी नळीच्या दुसऱ्या टोकाला बांधू. असे करताना दोन्ही फुग्यांमधून हवा बाहेर जात नाही याची मात्र खात्री करा. आता तुमची रचना तयार झाली. आता विचार करा बरे, रबरी नळीचा चिमटा उघडला तर काय होईल? बहुतांश लोकांना वाटते की हवा मोठ्या फुग्यातून लहान फुग्यात जाईल आणि थोड्या वेळाने दोन्ही फुगे एक समान होतील. पण आश्चर्य म्हणजे ह्याच्या बरोबर उलट घडतं. हवा लहान फुग्याकडून मोठ्या फुग्याकडे जाते व त्या फुग्याला आणखीन मोठा बनवते. हे असे का बरे घडले? तुम्हाला माहीतच असेल की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. ह्याचाच अर्थ इथे छोट्या फुग्यातील दाब हा मोठ्या फुग्यापेक्षा जास्त असला पाहिजे. हेच तत्व लाप्लासच्या समीकरणाने आणखी नीट समजून घेऊया. लाप्लासच्या समीकरणानुसार फुग्यातील हवेचा दाब हा त्याच्या पृष्ठभागाच्या वक्रतेवर अवलंबून असतो. पृष्ठभागाची वक्रता कमी झाली असता दाब वाढतो. याचाच अर्थ फुग्यातील दाब हा त्याच्या वक्रता त्रिज्येच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. छोट्या फुग्याची त्रिज्या मोठ्या फुग्याच्या त्रिज्येपेक्षा कमी असल्याने त्याची वक्रता जास्त असते, अर्थातच दाबही जास्त असतो. त्यामुळेच हवा छोट्या फुग्याकडून मोठ्या फुग्याकडे जाते. आता आणखीन गंमत करू. नळीच्या एका टोकाला दोन छोटे फुगे व दुसऱ्या टोकाला एकच मोठा फुगा बांधून हाच प्रयोग पुन्हा करून पाहू. त्यासाठी आपल्याला रबरी नळीचा वाय आकाराचा जोड बनवावा लागेल, ज्याच्या दोन्ही टोकाला दोन छोटे फुगे जोडता येतील. इथे हवा दोन्ही छोट्या फुग्यांकडून मोठ्या फुग्याकडे जाईल व मोठा फुगा आणखीन मोठा होईल. तुम्हाला या प्रयोगामध्ये आणखीन गंमत करायची असेल तर हाच प्रयोग तुम्ही दोन वेगवेगळ्या आकाराच्या साबणाच्या फुग्यांबरोबर पण करू शकता. स्ट्रॉच्या एका टोकाला तिरका कट देऊ व ती दुसऱ्या स्ट्रॉमध्ये खोचू. स्ट्रॉची दोन्ही टोके वाकवून आपण यू आकाराची रचना बनवू. स्ट्रॉच्या मोकळ्या टोकाशी कात्रीच्या सहाय्याने पाकळ्या बनवू. मध्यात छिद्र करून एक वापरलेले रिफिल तिथे बसवू. चिमटीत स्ट्रॉची एक बाजू पकडून दुसरी बाजू साबणाच्या द्रावणात बुडवू. रिफिल मधून हवा फुंकून स्ट्रॉच्या एका टोकाला साबणाचा छोटा फुगा बनवू तर दुसऱ्या टोकाला मोठा. मधले बोट काढताच छोट्या फुग्यातील हवा मोठ्या फुग्याकडे जाऊ लागेल व मोठा फुगा आणखीनच मोठा होईल. आहे की नाही गंमत? आम्हाला आशा आहे की तुम्हाला या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.